You're watching Ahmednagar City Channel. अहमदनगर दिनांक 13 एप्रिल कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात विविध उपक्रमाने सर्वत्र साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मंगलगेट परिसरात मिलिंद तरुण मंडळ व लोकराज्य छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने परिसरातील नागरिकांसाठी भव्य अन्नदान महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, पोलीस अधीक्षक अनिल काकडे, बहुजन समाजातील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, या भागाचे माजी नगरसेवक सचिन भाऊ जाधव, हॉटेल सागरचे संचालक अनुर शेठ बोराटे, महानगरपालिकेचे अभियंता परिमल निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक भीमराव पगारे, सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ मुर्तुडकर, संस्थेचे भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेवराव लंगोटे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सुरेश भाऊ बनसोडे, संस्थापक अध्यक्ष सुनील क्षेत्रे, उपाध्यक्ष तथा पत्रकार महेश भोसले, सचिव नितीन कसबेकर, माजी महापौर भगवान फुलसुंदर, शिवसेना नेते बाळासाहेब बोराटे, संभाजीराजे कदम, शिवसेना नेते दिलीप सातपुते, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, नईम शेख, रोफ कुरेशी, नितीन साळवे, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड, रोहित गुंड, आव्हाड प्रवीण ढोंबे, मुन्ना गटांनी युवा नेते आकाश सरोदे, सागर क्षेत्रे, अनिकेत शिंदे, प्रवीण ढोंबे, अक्षय कुडिया, शुभम पाडले, सुबोध ढोंबे, सिद्धार्थ शिंदे, अनिकेत शिंदे, रोहित कांबळे, मुन्ना पडोळे, गणेश भिंगारदेवे, आदेश साळवे, सोनू मस्के, गौरव गायकवाड, गौरव ढोंबे, अनिकेत पडोळे, संयम भिंगारदेवे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने आज मंगलगेट परिसरामध्ये मिलिंद तरुण मंडळाच्या वतीने या ठिकाणी अन्नदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर व यासाठी सर्व समाज बांधवांना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व सदरची जयंती उत्साहामध्ये व निकोप वातावरणामध्ये पार पाडावी अशी आपण सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय भारत. मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मिलिंद मित्र मंडळ यांनी आज जो अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम असून महामानवाच्या जन्मदिनी असा उपक्रम करून गरीब जनतेला उपकृत केले जात आहे. हा कार्यक्रम असंच रीतीने राबवा, इथून पुढे असं चालावा म्हणून महामानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व मिळवणूक भव्य दिव्य आणि शांततेत पार पाडावी अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय हिंद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132 व्या जयंतीनिमित्त मंगळगड भागामध्ये दरवर्षीप्रमाणे आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो. लोकराजा छत्रपती शाहू महाराज या संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केलेले जातात. या कार्यक्रमाला नगर शहराचे दानशूर व्यक्ती, काही हॉस्पिटलचे डॉक्टर लोक आम्हाला सर्वच या ठिकाणी मदत करत असतात. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी आज 1000 लोकांचं अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित महापालिकेचे आयुक्त साहेब पंकज जावळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार पुष्य अर्पण करण्यात आलं. त्याचबरोबर काटकडे साहेब DYSP हे या ठिकाणी आले, त्यांच्या हस्ते अन्नदानाचा कार्यक्रम केला. त्याचपद्धतीने नगर शहराचे सर्व राजकीय पक्षाचे नेते, या भागातले आमचे माजी महापौर, उप सदस्य, नगरसेवक सचिन जाधव, त्यांचे मिसेस नगरसेविका आहेत, त्यांनी त्यांचं खूप सहकार्य लाभलं. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, सर्वच रिपब्लिकन पक्ष, या सर्वच पक्षाचे प्रवक्ते, कार्यकर्ते सर्व या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन केलं आणि अन्नदानाचा कार्यक्रम सुरू केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती फक्त नगर शहरातच होत नसून, जिल्ह्यात होत नसून, महाराष्ट्रात नाही होत, देशात होत नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात डॉक्टर आंबेडकरांची जयंती होते, युनोमध्ये जयंती होते. या कार्यक्रमाला आवर्जून आमच्या पक्षाचे सरचिटणीस महेश भोसले, पक्षाचे अल्पसंख्यक आघाडीचे नईमबाई शेख, जिल्ह्याचे उपाध्यक्ष रूपबाई शेख, अनेक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी बाबासाहेबांना वंदन केलं आणि मागच्या वर्षी ज्या घटना घडल्या आहेत त्या घटना घडू नये म्हणून आम्ही प्रशासनाला
काल निवेदन दिले, एस पी साहेबांची भेट घेतली, डिप्युटी साहेबांची भेट घेतली आहे आणि सर्व पी आयांना आम्ही सांगितलं आहे, कोतवलीच्या पी आयांना भी आज भेटणार आहोत। तत्पूर्वी आम्हाला एवढं सांगायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये फक्त बाबासाहेबांचेच गाणे वाजवले जातील। दुसरी गोष्ट, आमच्या मंडळामध्ये कोणतेही झेंडे घेऊन कुठल्याही घोषणा चुकीच्या देऊ नये अशी आम्ही त्यांना ताकीद देतो आणि प्रशासनाला विनंती करतो का हा जो कोणाचा डाव असेल का दंगल घडवून आणणे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, ज्या पद्धतीने आमच्यावर मागच्या वर्षी गुन्हे दाखल झाले, आज भी आम्हाला 144 नोटीस दिल्या, आमचीच मिरवणूक निघणार आहे, आम्हालाच 144 नोटीस दिल्या, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होतो आहे का आम्ही पहिल्या ह्याच्यात कोणते गुन्हेगार आहोत। आमची मागणी होती एस पी साहेबांना मागच्या का आमचं CCTV फुटेज चेक करा। महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे कोटीकुळांचे उद्धारकर्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सप्ताह 11 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत 15 एप्रिलपर्यंत हा जयंती सप्ताह असतो। या पार्श्वभूमीवर लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्था त्याचप्रमाणे या भागातील सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असलेले मिलिंद तरुण मंडळ आणि या मिलिंद तरुण मंडळाचे आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ क्षेत्रे, त्याचप्रमाणे माझे सहकारी नईम शेख आणि आमचे नेते जिल्ह्याचे रोब भैकुरेशी, सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी, आज या ठिकाणी अन्नदानाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम संपन्न झाला। या सणासुदीच्या दिवसामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं आमच्या संस्थेला सातत्यानं मदत करणारे आमचे उद्योगपती नरेंद्र शेठ फिरोदिया हे त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाही, परंतु तरी देखील त्यांनी फोनवरून या कार्यक्रमासाठी आम्हाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत। मी त्याचप्रमाणे आपले साईदीप हॉस्पिटलचे संचालक दीपक सर, त्याचप्रमाणे युनायटेड हॉस्पिटलचे डॉक्टर इम्रान शेख, त्याचप्रमाणे डॉक्टर राऊत सर, या सर्वच जे जे लोक संस्थेला दातृत्वाच्या नात्यानं मदत करतात त्या त्यांच्या सर्वांचे मी संस्थेच्या संस्थेचा उपाध्यक्ष या नात्यानं मी मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती सर्वत्र आनंदाने साजरी व्हावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि रमजानच्या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।